अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात दिनांक 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेचे आगमन होणार असल्यामुळे आज जामनेर शहरातील राघोजी मंगल कार्यालय या ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची नियोजना संदर्भात बैठक संपन्न झाली। या बैठकीला जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, पंचायत समिती सभापती नीता पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावसकर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी अभियंता जे के चव्हाण, तसेच जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय दिलीप खोडपे सर हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन। आजच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या आपल्या नगराध्यक्ष सामनाने, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव चव्हाण, सर्व मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधुभगिनी, कारण हे चंद्रकांत नाव मला वाटलं होतं मौनेवाणी एवढे कार्यकर्ते येतात की नाही, परंतु सध्या आपल्या पक्षामध्ये इतकं चैतन्य आलेलं आहे की जागा कमी पडली शेवटी खुर्च्या मागवाव्या लागल्या। म्हणजे आता सगळेच कार्यकर्ते सक्षम व्हायला लागले, आपल्याला भाऊच पाहिजे असं काही नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी महाजनादेश यात्रा आहे ती 7 तारखेला आपल्या जामनेरमध्ये येते आणि 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजता इंदिराबाई लखवणे हायस्कूलमध्ये त्यांची जाहीर सभा सुद्धा आहे। तर त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना तयारी करायची, आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना माहितीच आहे, परंतु या कार्यक्रमाला येण्याची अनेक लोकांना उत्सुकता आहे, ती माहिती आपण आपापल्या गावामध्ये आपापल्या लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत, हितचिंतकांपर्यंत पोहोचवायची। खरं म्हणजे आपण जर पाहिलं महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आपले आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र दौरा काढत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी केलेल्या कामामुळे आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये येण्यानंतर ओळख किती वाढलेलं आहे आपल्याला माहिती आहे। म्हणजे अक्षरशः नो वॅकन्सी हाऊसफुल असं आपल्या पक्षाला म्हणावं लागतं आहे, परंतु तरी सुद्धा येण्यानंतर ओळख काही थांबत नाही आणि हे सगळं आपल्या सरकारच्या 5 वर्षांच्या यशस्वी कारकिर्द हीच त्याला कारणीभूत आहे। आणि त्याचबरोबर तिकडे मुख्यमंत्री महाराष्ट्र धावून काढत आहे आणि इकडे आपले लाडके आमदार गेले शिवमान हे सुद्धा एक ठिकाणा बरोबर सगळं समजून आपला हा जो कार्यक्रम आहे पुढे नेत आहे। म्हणून आपण सर्वांनी 7 तारखेला संध्याकाळी आपण या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जी जाहीर सभा आहे त्या सभेला जास्तीत जास्त संख्येने आपल्या पक्षावर प्रेम करणारी चिंतक सर्व कार्यकर्ते या सर्वांनी घेऊन 6 वाजेपर्यंत आपण त्या धर्मानी हायस्कूलला यायचं आहे। मी घाबरत घाबरत आम्ही सकाळी बसलो की ते पुढच्या घराच्या आलो 300-350 पुढच्या टाका त्या कमी पडल्या आणि खुर्ची आपल्याला मागावा लागल्या। इतका विश्वास ज्या नेत्याचा कार्यकर्त्यावर असतो त्या नेत्याचा कुठलाच कार्यक्रम हा अपयशी राहू शकत नाही, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही। खऱ्या अर्थानं यासाठी आपण आज जमलेलो आहोत। येणारी निवडणूक ही माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांची निवडणूक आहे आणि आता निवडणुकीचा टप्प्याला सुरुवात झाली। पहिला टप्पा मतदार नोंदणीचा आपण संपवला, आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर नवीन मतदार नोंदणी अभियान राबवलं। आता खऱ्या अर्थानं 7 तारखेपासून विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। 7 तारखेला जणू आपण माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रचाराचं जणू नारळ फोडणार की काय अशा पद्धतीचं वातावरण आहे। परंतु त्या अनुषंगाने भविष्यात संबंधित निवडणुकीच्या संबंधित असलेले काही विषय पक्षाने दिलेले आहेत, ते जर का आपल्या कार्यकर्त्याने तंतोतंत पूर्ण केले तर येणारी निवडणूक ही आपल्याला अत्यंत सोपी होणार आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी फार भाषणात जाणार नाही, आपल्याला जे पक्षाने ठरवून दिलेले कार्यक्रम आहे ते समजून घेण्याची
खऱ्या अर्थानं गरज. मित्रांनो, आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व कर्तव्य दक्ष असे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने असा निश्चय केला की समुद्र महाराष्ट्रात हा रक्षाबंधनाचा उत्सव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने साजरा केला पाहिजे आणि तो साजरा करताची एकदम चांगली संकल्पना त्यांच्या याच्यात आली. असं ठरलं की समुद्र महाराष्ट्रातून या माता भगिनींनी, हा मुख्यमंत्र्यांचा भाऊ आहे, या भावनेतनं या मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्याचा कार्यक्रम या महिला मोर्चाने हातात घेतला. महिला सक्षमीकरणाचा तो आपला विषय पुढे देण्यासाठीचा तो विषय आहे आणि म्हणून महिला मोर्चाची एक मोठी बैठक नुकतीच जळगावला झाली. आपल्या जामनेरमधूनही काही महिला त्या बैठकीला उपस्थित होत्या. आज अजून महिला येणार होत्या, परंतु पावसाचं वातावरण असल्यामुळे, महिलांच्या काही मर्यादा असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. हा कार्यक्रम जरी महिला मोर्चाचा असला तरी सगळीकडे महिला मोर्चाच्या पदाधिकारी ह्या जाऊ शकणार नाही. प्रत्येक कुटुंबात तो कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून या अनुषंगाने मी भाऊच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करणार आहे की ते आपलं काम आहे. आपण प्रत्येक कुटुंबात तो उत्सव साजरा करायचा आहे. त्या साजरा करण्याची संकल्पना अशी आहे की आता शक्ती केंद्र प्रमुखाला नवल तुम्ही पाकिटं दिले. आपल्या काही शक्ती केंद्र प्रमुखांना जे भेटले असतील, काहींना नसतील भेटले. या पाकिटात एक असा फॉर्म आहे, त्या फॉर्मवर त्या भगिनीचं सही आहे, नाव आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्या भगिनीने मुख्यमंत्र्यांना का राखी पाठवली याचा छोटासा संक्षिप्त असा मजकूर या पाकिटावरच्या त्या मध्ये असलेल्या एका लिफाफ्यात लिहायचा आहे. त्यानंतर त्या पाकिटात संपूर्ण महिलांसाठीच्या योजनेची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्या काय काय त्या योजना महिलांच्या समक्षीकरणासाठी शासनाने केलेल्या आहेत, त्या योजनांची माहिती त्या पुस्तकात आहे. मित्रांनो, प्रत्येक बूथवर 25 पाकिटं आपण आता इथून जाताना तुमच्या हातात देणार आहोत आणि आपण शक्ती केंद्र प्रमुख, गट प्रमुखांनी ते पाकिट बूथ प्रमुखांच्या माध्यमातून आपल्या बूथवर महिला प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या बूथवरच्या अशा काही महिला शोधायच्या आहेत की त्यांच्यापर्यंत शासनाचा कुठला ना कुठला लाभ गेलेला असेल, किंबहुना जामनेर तालुक्याच्या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भातला विषय असेल, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कोणत्या ना कोणत्या मदतीचा विषय असेल, अशा 25 महिलांना आपण महिलांपर्यंत हे पाकिट पोहोचवायचं. तिला विनंती करायची, तिला विषय सांगायचं की भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं रक्षाबंधनाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत आणि म्हणून तू महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मानलेली बहीण म्हणून आहे आणि बहीण या नात्याने फडणवीस साहेबांना राखी तुम्हाला पाठवायची आहे. म्हणून तिच्या त्या बहिणीकडनं राखी घ्यायची, त्या पाकिटावर तिचं नाव, तिचा मोबाईल नंबर लिहायचा आणि तिने का वाटतं, एखाद्या महिलेला वाटत असेल की महिला समक्षीकरणाच्या संदर्भात चांगल्या या महाराष्ट्र शासनाने घेतले, एखाद्या महिलेला भरपूर मिळालं असेल, एखाद्या महिलेला उज्ज्वला कनेक्शन मिळालं असेल, एखाद्या महिलेला असं वाटत असेल की ह्या महाराष्ट्राचा विकास या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने केला, कोणतं तरी कारण असू शकत. त्या कारण त्या पाकिटाचे त्या हिच्यात लिहायचं आणि ते पाकिट बंद करायचं, त्या महिलेकडनं राखी घ्यायची, ते पाकिटात टाकायची, असे एका बूथवर 25 पाकिटं आपल्या बूथ प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि हे करत असताना आपल्या सोबत महिला कार्यकर्त्याला सोबत घ्यायचं. त्याचे दुहेरी फायदे, ती महिला भारतीय जनता पार्टीशी कनेक्ट होईल आणि त्या बूथवर महिलांचं काम वाढायला आपल्याला खऱ्या अर्थानं मदत होईल. एका बूथवर 25 महिलांची नोंद आपल्याला घ्यायची आहे आणि ज्या वेळेस त्या महिलांचा आपण घेऊ, त्याचा आपल्या एका कागदावर त्या महिलेचा संपूर्ण नाव, तिचा बूथ क्रमांक आणि तिचा मोबाईल क्रमांक लिहायचा आणि ते पाकिट आपल्या गटप्रमुखापर्यंत, गटप्रमुखाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत 12 ऑगस्ट पर्यंत आले पाहिजे. कारण 14 ऑगस्टला जिल्ह्याची एक मोठी बैठक आहे, त्या बैठकीत आपले जिल्ह्याचे संघटन मंत्री पुराणिकजी येणार आहेत आणि त्यांच्या ताब्यात त्या जिल्हाभराच्या राख्या आपण 14 ऑगस्टला घेणार आहोत. या सगळ्याच्या सगळ्या राख्या ह्या मुंबईला जाणार आहेत. मुंबईला एक विस्तृत मोठा कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या सिस्टीममधनं
शंभर महिला ज्या महिला त्या कार्यक्रमाला आपण इथं कोणत्या महिला पाठवायच्या त्या नंतर ठरवू, त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या शंभर महिला त्या मोठ्या व्यासपीठावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राखी बांधली. मित्रांनो, आज रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या विधानसभा क्षेत्रात 321 बूथ आहे. 321 गुणिला 25 केल्या 8000 च्या जवळपास महिलांशी आपला त्या निमित्तानं संपर्क होतो. या विधानसभेच्या काळात या 7 दिवसाच्या आत आपण 8000 महिलांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम, महिलांसाठी केलेलं भारतीय जनता पार्टीचं काम पोहोचवण्यासाठी आपण सज्ज राहायला पाहिजे. हा पहिला कार्यक्रम आपला. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम थेट निवडणुकीवर परिणाम करणारा असल्यामुळे आपला कोणताच कार्यकर्ता घरच्या घरी महिलांची नावं लिहून पाकिट तयार करणार नाही. कृपया आपण लोकांमध्ये जाणार आणि प्रत्येक महिलांकडनं राखी घेणार, ते पाकिटं पॅक करणार, त्या पाकिटं आमच्याकडे जमा करणार, आपल्याकडे त्याची नोंद ठेवणार. अशी सगळी नोंद 12 तारखेला पाकिटं आणि याद्यासह आमच्याकडे आली पाहिजे ही या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला खऱ्या अर्थानं विनंती करणार. नुकतंच अरविंद मुंडे जाधव साहेबांनी आपल्याला दृष्टी यंत्राच्या संदर्भात माहिती दिली. अत्यंत आरोग्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगाला परिचय झालेला आपलं नेतृत्व मान्य आमदार गिरीमोळे यांचा आहे. म्हणजे परदेशात देखील बहुतचं नाव निघालं होतं त्या पूरग्रस्तांना, जी मेडिकलची आपण माहिती केरळला ज्यावेळेस भाऊ गेले होते त्याच्या संदर्भात का, आणि भाऊना त्यांच्या मेडिकलच्या संदर्भात जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांना सर्वस्वरूप आहे. आणि त्या दृष्टी यज्ञाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शासनाच्या माध्यमातून दृष्टी यज्ञाचा संकल्प मान्य आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 कोटी चष्म्यांचं वितरण संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. आणि त्याचा पहिला प्रयोग आपल्या जामनेर तालुक्यात 7 ऑगस्टला आपण सुरू करतो. 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट आपापल्या ज्या PSC आहेत या PSC मध्ये सकाळी 10 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत त्या PSC मध्ये आपले जे म्हातारे मंडळी असतील त्या तिथे जातील. कोणा ज्याला कोणाला गोष्टीचा विषय असेल ते तपासतील आणि डोळे तपासल्यानंतर ज्यांना तिथे चष्मा असेल तो तात्काळ तिथे चष्मा देण्याची व्यवस्था आहे. जवळपास 50,000 चष्म्यांचं वितरण आपल्याला त्या संपूर्ण तालुक्यात करायचं आहे, विधानसभा क्षेत्रात करायचं आहे. आणि 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या संदर्भातल्या ज्या लेखी स्वरूपातल्या शक्ती केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून भूत प्रमुखापर्यंत प्रमुख कार्यकर्त्यापर्यंत आम्ही तो विषय आपल्यापर्यंत पोहोचू, त्याही कार्यक्रमात आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना लक्ष घालायचंय. सगळ्यात महत्वाचा विषय सभासद धोनीचा आहे. मागच्या वेळेस जळगाव जिल्ह्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकाची सभासद धोनी आपल्या या विधानसभा क्षेत्रात झाली होती. 51,000 नोंदणी सभासद नोंदणी आपल्या भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या माध्यमातून झाली. मिस कॉल गेला आणि नोंदणी सभासद नोंदणी होत होती. आता 10% अतिरिक्त नोंदणी करण्याची जबाबदारी आपल्या भारतीय जनता पार्टीवर आहे. जे जुने सभासद आहेत ते आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून 10% वाढले पाहिजे म्हणून 61,000 सभासद नोंदणीची प्रामुख्याने जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आहे. मित्रांनो, विचार करा, विधानसभेच्या कार्यकाळात जर का 61,000 लोकांनी भारतीय जनता पार्टीचं सभासदत्व नोंदवलं, 61×2 जरी केले 1.25 लाख मतदार या जामनेर तालुक्यात फक्त भारतीय जनता पार्टीचे सभासद होतील. आणि 1.25 लाख लोकांनी जरी मतदान केलं तरी 7,000 अधिक मतदार इथे आपण तयार होतो. म्हणून आपण कृपया करून हा विषय खूप गांभीर्याने घ्यायचा आहे. आपापल्या ग्रुपवर सगळ्यांनी हा विषय 12 तारखेपर्यंत संपवायचा आहे. मी कोणाला सभासद केलं याचा नाव यादीत लिहायचंय. गुण थापाना बळी पडून चालणार नाही. मी कोणाच्या फोनवर वर्णांना मिस कॉल दिला, ज्याचा मिस कॉल दिला त्याचा अपडेट भरून घेतलं, त्याचं नाव फॉर्मवर लिहायचं, त्याचा मोबाईल नंबर लिहायचा. 12 तारखेपर्यंत ती यादी की मी किती सभासद नोंदवले याची यादी आपल्या सभासद नोंदणी प्रमुख राजधर पांढरे त्यांच्यापर्यंत द्यायची आहे. तो नंबर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्या संदर्भात आपण प्रदेशावर अरविंदच्या संकल्पनेनं एक रथ तयार केला आहे. तिच्यावर पाऊलचा फोटो, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, तो मिस कॉलचा नंबर आहे. त्या संदर्भात माननीय साधनाताई महाजन आणि प्रमुखांच्या उपस्थितीत आपली बैठक संपली की आपण आज त्या रथाचं लोकार्पण करणार आहोत. तो रथ आपल्या संपूर्ण गावात फिरेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भूत प्रमुखांनी लोकांना मिस कॉल देऊन सभासद नोंदवायचंय. आणि म्हणून या सभासद अभियानाकडे लक्ष देण्याचं
मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय 21 तारखेला महाराष्ट्र प्रदेशाची मोठी बैठक झाली, विशेष कार्य समितीची बैठक झाली. आपण ते 11-13 लोक तिथे अपेक्षित होते, आपण सगळे गेलो होतो आणि त्या बैठकीत एक संकल्प झाला, या महाराष्ट्राच्या जनतेला कोल मारण्यासाठी आपलं लाडकं नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रा काढण्याचा निर्धार केला, त्या यात्रेला सुरुवात झाली आहे. माननीय भाऊ सुद्धा त्या यात्रेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. ती यात्रा 7 ऑगस्टला बुधवारी सकाळी अकोल्याहून निघणार आहे, संध्याकाळी 6 पर्यंत जामनेर मध्ये ती यात्रा आपल्या दाखल होणार आहे. जामनेर मध्ये संध्याकाळी 6 वाजता बुधवारी 7 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांची जनादेश महाजनादेश यात्रा येईल आणि ती जनादेश यात्रा मोठ्या प्रचंड सभेचं रूपांतर झालं पाहिजे म्हणून आपल्या या विधानसभा क्षेत्रात आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जाहीर सभा संध्याकाळी 6 वाजता जामनेरपुरावर इंदिराबाई नलवाणी इथे ती शाळा आहे, त्या शाळेच्या प्रांगणात आपण ही सभा ठेवलेली आहे. आणि म्हणून या सभेला अधिकाधिक संख्या आली पाहिजे. ही सभा जणू आपल्या विधानसभेचा प्रचार नारळ फोडण्याची सभा असली पाहिजे. त्यासाठी या सभेला किमान 50,000 नागरिक हे मोठ्या उत्साहाने आले पाहिजे, याची जबाबदारी तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. आणि मला विश्वास आहे की भाऊंनी काही कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवल्यावर त्या विश्वासाला आपले कार्यकर्ते परिपूर्ण उतरलेले आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेस असं होतं की भाऊ कार्यकर्त्याची परीक्षा बघतात आणि त्याला आपण परिपूर्ण उतरतोय, आताही काही अपवाद नाहीये. परवा आपण ठरवलं की सभा मार्केट कमिटीत घ्यायची, तिथल्या परवानग्या सांगितल्या, सगळे बॅनर छापून झाले, कॉम्प्लेक्स थांबले आणि भाऊंचा आदेश आला संख्या खूप असणार आहे. 50,000 देखील संख्या आम्ही घेऊ शकते, कारण जिल्ह्याभरातून कार्यकर्ते येणार आहेत, मार्केट कमिटीत ते बसू शकत नाही. आणि म्हणून सभास्थळ बदलवा, आदेश आला आणि त्या आदेशाला आता भाऊंचा आदेश सिरसा बंद आणि आता आपण निर्णय घेतला आणि मार्केट कमिटीच्या ऐवजी ही सभा जामनेरपुऱ्यावरच्या इंदिरा नलवाणीचं प्रांगण खूप मोठं आहे, जवळजवळ 30-35 लाख आणि तो महाजनादेश आहे, जसा महाजनादेश असतो आहे. आणि म्हणून आपण ती सभा पुऱ्यावर घ्यायचं ठरलेलं आहे. आता ह्या बैठकीनंतर आपण ज्या जाणार त्या आपल्या पंतप्रमुख गटप्रमुखांनी आपापल्या प्रभागाचे कॉम्प्लेट आपण आता छापून तयार, एक 4-4 हजार कॉम्प्लेट आम्ही आपल्याला देतो, त्या कॉम्प्लेटवर फक्त आपल्याला विनंती अशी दुरुस्ती करून घ्यायची. 4 हजार कॉम्प्लेट आहे, काही विशेष नाही, ते आपल्याला प्रत्येक गावागावात पाठवायचे. त्याच्या स्थळ मार्केट कमिटी आहे, कृपया पेनाने तिथे खोडून इंद्राबाई नलवाणी करा, कारण की आता आपल्याला तेवढा वेळ केलं तरी काही हरकत नाही. आणि नंतर तो पब्लिक मध्ये ते कॉम्प्लेट द्या. उद्या परवा आणि तेरवा हे सोमवार मंगळवार बुधवार आपापल्या गटात एक एक रिक्षा आपण अलाउन्सिंग साठी लावा, त्याची शिडी आम्ही तयार केलेली होती, ती संध्याकाळपर्यंत परत मी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं होतं, तिच्या स्थळ बदलावा लागेल. संध्याकाळपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत ते रेकॉर्डिंगची क्लिप पाठवण्याची व्यवस्था करू आणि ती क्लिप प्रत्येक आपल्या गटात आपल्याला एक एक रिक्षा फिरवायची आहे, लोकांपर्यंत महाजनादेश यात्रेचा आणि जाहीर सभेचा संदेश त्या रिक्षाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवायचा आहे. आपण गाड्या करा, ट्रक करा, परंतु आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात संख्या कशी याची खऱ्या अर्थानं काळजी या निमित्तानं आपल्याला घ्यायची. मित्रांनो, आपण या आयुर्वेदात जाऊ नका की आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली, कशासाठी आपण आता या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा इतका मोठा प्रकट होतो, काय गरज आहे. जातील सगळे कार्यकर्ते 10-20 हजार तर आपण मेळाव्याला जमा केले होते आणि मग मुख्यमंत्र्यांच्या सभेला 10-15 हजार होतील आणि 20 हजार होतील, काय कोणाला कळतं. असं लाईट घेऊ नका. निवडणूक बदलली, तंत्र बदलत, प्रत्येक युद्धाचे परिणाम वेगवेगळे असतात. लोकसभेत आपण 47 हजाराचं मताधिक्य दिलं म्हणून आता आपल्याला 47 हजाराच्या मतदेवावर थांबून चालणार नाही. या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ज्यांच्या क्षमता आहे असे आपलं लाडके
नेते माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांचं नेतृत्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि जर का अधिकाधिक मोठ्या संख्येने आपल्याला जर का नाही जमता आलं तर आपल्या सारखे कपाळ आपणच करू शकतो. रिक्षा लावावे हेच या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. आपण अगदी कमी वेळा या बैठकीला उपस्थित राहिला, मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझ्या शब्दांना विनंती देतो. धन्यवाद. शक्ती बैठक आपण संपू. शक्ती केंद्र प्रमुखांनी इथे मयूर पाटील, नवल पाटील यांच्याकडनं पाकिट आणि पॉम्प्लेट घेऊन जायचे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.